हाय हॅलो, नमस्कार मित्रांनो. सो आमचा गणपती चेंबूरला आहे, माझ्यासोबत दादा आहे आणि अजून एक दादा भेटणार आहे, माझा कझिन आहे. तो आम्हाला आता सायनला भेटणार आहे. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल खवाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. आली कशी पहाच वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे खोबर निकेळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ. कर भक्षण आणि रक्षण, तुझ पिता तुझ माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझ सुख करता, तुझ दुख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी तो माथा. पाहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष, गुण अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची, वाचावी कशी मी गाता. बरोबर मी
हाय गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आम्ही आता चाललो आहोत गणपती आणायला. आमच्यासोबत सगळेच आहेत, काका, पप्पा, भाऊ. तर आता गणपती आणायला जाऊया आपण, तुम्ही असेच बघत राहा. थोडी घाईघाई झाली सकाळी, तर लाईट पण गेली मेन टायमाला. तर आपण आता पोहोचतोय, तर तुम्ही असेच बघत राहास. केव्हापासून आम्ही तुझी वाट पाहतोय. Oh,
इकडे मोदकाची तयारी चालू आहे. किती झाले? इकडे पण ठेवले ना, 21 झाले. मग हळदीच्या पानातले मोदक मस्तपैकी रेडी आहे. बाकीची जेवणाची तयारी पण चालली, पूजेची तयारी चालली होती. तर फायनली गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर खूप मस्त वाटतंय, घरी एकदम प्रसन्नतेचं वातावरण झालेलं आहे. आता पूजेची तयारी चालू आहे, पप्पा आणि काका पूजा करतायत. आमच्या वाडीत भट नाही आहे पूजे पूजेसाठी, घरचे पुरुष मंडळीच पूजा करतात. तर साईडला जेवणाची तयारी चालू आहे, फक्त पुऱ्या करायच्या आहेत. ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, रेडी आहे. लवकर उठून पहिले जेवणाचीच तयारी करायला घेतली, कारण लाईटीचा काही भरोसा नव्हता. सकाळी तरी लाईट गेलेली, त्याच्यामुळे थोडी तारांबळ उडाली सगळ्यांची. पण ऑलमोस्ट सगळं जेवण आता रेडी आहे, फक्त पुऱ्या बाकी आहेत. मोदक पण रेडी आहे, गणपती बाप्पांचा फेवरेट पदार्थ मोदक रेडी आहे. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने फायनल एक व्ह्यू दाखवते की कसे विराजमान झालेले आहेत मंडपात आमचे गणपती बाप्पा. आता अखिलच्या घरी पण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्यांची पण जेवणाची आणि डे ह्याची जेवणाची आणि पूजेची लगभग चालू आहे. तर असेच कनेक्ट राहा आणि बघा आम्ही आज दिवसभरात काय काय करतोय. ते सगळी जेवणाची तयारी झालेली आहे, इकडे पुऱ्या रेडी आहे, अळूवड्या रेडी आहे. काय डाकू भाजी, मालाची भाजी सगळं रेडी आहे. एकत्र आम्हाला आजपर्यंत सुखशांती दिली त्याच्या सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो, लीन निरंतर हो. सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस हो. पूजा झालेली आहे, आता पप्पांनी आणि काकांनी पूजा आटपलेली आहे. आता सगळेजण आरतीसाठी रेडी आहेत, तर या तुम्ही पण आरतीला. कृपा
सर्वांगी सुंदर रावण चंदूराची पंडित जय के मां भोक्ता फळाची जय जय तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत, 3:30 व्हायला आलेले. तर ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, सगळं व्यवस्थित झालं बापांच्या कृपेने. पूजा झाली, मस्त आरती झाली, नैवेद्य त्यांना दाखवला, आम्ही पण जेवलं, आम्ही पण आमचा उपवास सोडला हरताळकेचा. तर आता सगळेजणं आराम करायला गेलेले आहेत, आता थोडं आराम करूया. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आराम वगैरे सगळं करून झालेले आहेत. तयारी चालू आहे. काकी उद्या काय आहे? ऋषी पंचमी ना? ऋषी पंचमी, पंचमीच बोलली मी, काय पण बोलते. हिला पण बाकीचे 10:30 झालेले आहेत आणि आमची सगळी कामावरून झाली आहे. तर आता व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या आम्ही कुठेतरी जाणार आहोत, तुम्हाला पण कळेल आम्ही कुठे जातो आहे उद्या. तर हा इकडे बाजूला बसलाय अभिषेक, जो आमचा शेजारीच राहतो, आणि हा आमचा भाऊ, भावडा आहे आमचा. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, आणि आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. 10,000 लाईक ठोकलो.